अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झालाय. या प्रकरणामधील मुख्य आरोपी बाळबोठेला अद्यापही अटक झाली नाही. आरोपी फरार असल्यामुळे या निषेधार्थ अहमदनगर शहरामधून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळबोठे याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली. नगरमधील विविध स्वयंसेवी संघटनांनी हा कॅन्डल मार्च काढला होता. रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपीला एक महिना उलटूनही अटक न झाल्यामुळे अनेक तर्कवितर्के लावले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर बाळबोठे यांच्या अटकेची मागणी करत जरे कुटुंबीय आणि स्वयंसेवी संघटनांच्या वतीनं कापड बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये सामाजिक संघटनांचे तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी जरे यांच्या हत्येचा निषेध करत या हत्येचा सूत्रधार असलेला आरोपी पत्रकार बाळबोठे याला लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली. तसेच अटक न झाल्यास प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही या प्रसंगी देण्यात आलाय. अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, काही सर्व या क्षेत्रामध्ये आमच्या काम करणाऱ्या माता भगिनी असतील, सर्वांच्या वतीनं आज एक रेखाताई यांच्याबद्दल जी काही घटना घडली त्यानंतर त्या तपासाला गती मिळावी, आरोपी अटक व्हावेत, या विविध ज्या काही आता खेडकर साहेबांनी जो काही विषय मांडला त्या प्रकारे जे काही महिला भगिनी असतील ज्या अशा प्रकारे ज्या घटना घडत असतील त्या सखोल तपास सखोल चौकशी झाली पाहिजे याच्याकरता आज हा कॅन्डल मार्च वर्षात या ठिकाणी आज काढण्यात आला. त्याच्यामध्ये विविध सामाजिक संघटना सर्व वेगवेगळ्या समाजातील काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी आणल्या आहेत आणि सगळं करत असताना खरं तर असा प्रकार कोणाकडून घडूच नाही याच्याकरता खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी एक जरब हा गुन्हेगारी क्षेत्रावरती बसण्याच्याकरता खरं तर उपाययोजना झाल्या पाहिजे. कारण आज अनेक वेगवेगळे कायदे घटनेमध्ये अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत की ज्यावेळेला काही असे प्रकार घडत असतात तर त्यावेळेला खरं तर या सगळ्या प्रकारच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने अलर्ट राहिलं पाहिजे आणि म्हणून या ज्या काही अशा प्रवृत्तीचे लोक असतात की असे प्रकार घडणारे असतात जे प्लॅनिंग करून अशा घटना घडतात तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये खरं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं थोडी भूमिका ही संशयास्पद वाटते सुरुवातीपासून आणि म्हणून कुठेतरी पुढच्या काळामध्ये या ताईंचा आज दुर्दैवी अंत हा आपला खरं तर झालाय. त्या आपल्यातून सर्वातून निघून गेल्यात वेगवेगळ्या सामाजिक व्यासपीठातूनच्या माध्यमातून मग त्यांच्या जिजामाता ब्रिगेडचा असल किंवा त्याच्यामध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा असल यशस्विनी महिला ब्रिगेड असल अशा वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आणि अशा अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना अनेक ठिकाणी जे काही अडल्या नडलेल्या महिला असतील अडल्या नडलेले काही प्रश्न असतील त्याच्यावर ते आवाज उठवण्याचं काम ताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चालू होतं आणि हे सगळं काम चालू असताना खरं तर हे सगळा प्रकार घडत असताना आज त्यांच्यावरती एक एवढं मोठं संकट त्यांच्या कुटुंबावरती आलं, आज त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं आणि ज्यावेळेला अशा प्रवृत्तीचे लोक हे करत असतात तर त्याच्यावरती प्रशासन या ठिकाणी आज आपण सगळं पाहत असताना बघायची भूमिका घेतली त्याच्यामध्ये दुर्दैव आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये असा प्रकार कोणावरती घडू नये आणि प्रशासनाच्या वतीनं अशा प्रकारचे ठोस पाऊल उचलले गेले पाहिजेत की एक शिक्षा म्हणा किंवा त्याच्यामध्ये कठोर असे शासन त्वरित त्या ठिकाणी त्या आरोपींना झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये एक असा प्रकारचा संदेश गेला पाहिजे की असं जर कोणाच्या डोक्यात जरी आलं तर त्याच्यामध्ये तो एकटाच नाही तर त्याचं कुटुंब देखील उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संदेश आज समाजामध्ये जाणं गरजेचं आहे आणि म्हणून आज तो कॅन्डल मार्च त्यांच्या चिरंजीवांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्या सर्व समाजामध्ये जे काही काम करणारे व्यक्ती यांच्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तो मांडला आणि त्याच्या माध्यमातून आज त्यांनी हा कॅन्डल मार्च काढलाय. तो कॅन्डल मार्च त्याच्या कुटुंबाकरता नसून. न्यूज रिपोर्टर सचिन गायकवाड, एस9 मीडिया, अहमदनगर.